ते कुठल्या पक्षात जाणार? काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिलेली आहे. किती जणांचा झाला असेल सांगतायत नाही केमिकल लोच्या. पण जरा एक विचार करा, मी तर आता आता आदित्य फिरतोच आहे, मी पण पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्रात फिरणार आहे. त्यांना मुद्दा म्हणून काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. जरा थांबा, नीट ऐकून घ्या. पहिलं त्यांना काय करायचं आहे, त्यांना एकतर शिवसेना संपवायची आहे, आणि शिवसेना संपवताना जोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना हे नातं घट्ट आणि ते घट्ट राहणार, तुमच्या किती पिढ्या जरी उतरल्या ना, त्यांना पाताळात गाडून हे नातं कायम ठेवू आम्ही. पण म्हणून त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचंय. मग नातं जर का तोडायचं असेल तर हे जे स्वतःला मर्द समजतायत, बंडखोर, ही बंडखोरी नाही, ही हरामखोरगिरी आहे, नमक हरामीपणा आहे. आणि मग एवढी जर का तुमच्यात मर्दुमकी असेल तर शिवसेना प्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिम्मत असेल तर स्वतःच्या नावाने मत मागा. आणि माझं बघा, प्रत्येकाला आई वडील हे जीवापेक्षा प्यारे असतात. कारण आपण संस्कारित सुसंस्कृत माणसं आहोत. जरा थांबा ना, जरा थांबा रे, जरा थांबा ना, मला काय बोलायचं थोडं बोलू द्या. प्रत्येकाला आई वडील प्यारे असतात. पितृदेव भव, मातृदेव भव. आज ठीक आहे, तुम्ही अरविंद आमच्या कुटुंबियांचे फोटो लावलेत, मा आणि साहेबांचा पण लावलेले आहेत. मा आणि साहेब प्रत्यक्षात माझ्यासोबत नाही आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या ते हृदयात आहेत. पण जे फुटून गेलेले आहेत सुदैवाने, ज्यांचे ज्यांचे आई वडील त्यांच्यासोबत आहेत.